हॅलो गाईज, आज या व्हिडिओमध्ये आपण असे काही स्टॉक्स डिस्कस करणार आहोत जे या मंथसाठी किंवा या वीकसाठी किंवा नेक्स्ट मंथसाठी एक बुलिश मूव्ह देऊ शकतात. तर त्याआधी आपण डिस्कस करूयात निफ्टीबद्दल, म्हणजे ओव्हरऑल मार्केट सेंटिमेंट काय हे आपण पहिले समजून घेऊया. तर ते पाहण्यासाठी हा निफ्टीचा चार्ट आहे, आणि निफ्टीचा डेली टाइमफ्रेमचा जर चार्ट पाहिला तर त्यावरती जेव्हा आपण फिबोनाची लेवल्स मार्क करतो तेव्हा निफ्टीने एक्झॅक्ट 0.5 लेवलला ब्रेकआउट दिलाय, आणि हा ब्रेकआउट सस्टेन पण झालाय. सो आपण असं म्हणू शकतो की निफ्टी बुलिश आहे, म्हणजे ओव्हरऑल मार्केट सेंटिमेंट्स हे बुलिश आहेत. तर आता आपण जाऊया विप्रो आणि टेक महिंद्रा या दोन स्टॉक्सकडे. तर त्याआधी आपण आय टी इंडेक्समध्ये काय चाललंय हे पहिले समजून घेऊयात. तर जेव्हा आपण आय टी इंडेक्स ओपन करतो तर डेली टाइमफ्रेमला एक डब्ल्यू पॅटर्न बनलाय. मग डब्ल्यू पॅटर्न काय इंडिकेट करतो? जेव्हा डब्ल्यू पॅटर्न बनतो हा एक काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न. तर जेव्हा पण मार्केटमध्ये रिव्हर्सल येतात तेव्हा मार्केट जेव्हा खालती असतं तेव्हा एक डब्ल्यू पॅटर्न बनवतो, आणि जेव्हा मार्केट वरती असतं आणि जेव्हा डाऊनफॉल चालू होणार असतो तेव्हा एक काइंड ऑफ एम पॅटर्न बनवतो. तर इथे तुम्ही आधी बघू शकता, जेव्हा मार्केटमध्ये एक अपट्रेंड चालू होणार होता तेव्हा पण एक डब्ल्यू पॅटर्न बनला होता, आणि तो डब्ल्यू पॅटर्नला फॉलोअप जेव्हा आला तेव्हा एक अपमूव्ह आला, आणि जेव्हा मार्केटमध्ये फॉल पण आला, म्हणजे जेव्हा आय टी इंडेक्समध्ये जेव्हा फॉल आला तेव्हा एक काइंड ऑफ एम पॅटर्न पण बनला होता. इथे तुम्ही बघू शकता हा एक एम पॅटर्न बनून मग मार्केटने एक डाऊनफॉलला सुरुवात केली. तसंच इथे पण एक छोटासा एम पॅटर्न इथे बघायला मिळतो. हा एम पॅटर्न म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा पण मार्केटमध्ये रिव्हर्सल येतो, जर वरच्या साईडने रिव्हर्सल येणार असेल तर मार्केट एक एम पॅटर्न बनवतं, खालच्या साईडने रिव्हर्सल येणार असेल तर मार्केट एक डब्ल्यू पॅटर्न बनवतो. सो आय टी इंडेक्समध्ये डब्ल्यू पॅटर्न बघून आपल्याला हे कळतं की एक रिव्हर्सल येण्याचे चान्सेस आहेत, पण ही जी लेवल आहे म्हणजे डब्ल्यू पॅटर्नची निकलाईन, ती जेव्हा ब्रेक होईल तेव्हा एक कंटिन्युअस अपमूव्ह आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण पाहूयात विप्रो आणि टेक महिंद्रा हे दोन स्टॉक्स डिटेलमध्ये. तर विप्रोचा आपण जेव्हा डेली टाइमफ्रेमचा चार्ट पाहतो तेव्हा विप्रोमध्ये एक कंटिन्युअस डाऊनफॉल पाहायला मिळतोय, आणि आपण जर एक नीट ऑब्झर्व करून एक लेवल पाहिली तर हा जो झोन आहे हा एक खूप इम्पॉर्टंट झोन आहे, कारण की जानेवारीमध्ये हा झोन ब्रेक करून विप्रोने एक्झॅक्ट त्या लेवलला सपोर्ट घेऊन एक कंटिन्युअस अपमूव्ह दिलेला, आणि तिथे पण तुम्ही बघू शकता एक छोटासा डब्ल्यू पॅटर्न बनलाय, आणि तो डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर हा एक छोटासा डब्ल्यू पॅटर्न बनल्याने त्या डब्ल्यू पॅटर्न नंतर एक अपमूव्ह पाहायला मिळालाय, आणि इथे पण एक काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न बनतोय, आणि एक्झॅक्ट त्याच लेवलचा एक्झॅक्ट त्याच लेवलला विप्रोने आता सपोर्ट घेतलाय, आणि त्यानंतर जे रिटेस्ट केल्यानंतर एक जी बाईंग आली आहे 21 जुलैला, ती फेब पासूनची सगळ्यात हेवीली बाईंग आली. म्हणजे इथून जर पाहिलं आपण या पूर्ण एरियामध्ये एवढा व्हॉल्युम कधीच नव्हता विप्रोमध्ये, आणि ते पण बाईंग मध्ये. सो आपण असं म्हणू शकतो की विप्रोने जर ही 431 ची लेवल क्रॉस केली तर एक आपल्याला कंटिन्युअस अपमूव्ह पाहायला मिळू शकतो. मग थोडक्यात काय, विप्रो आपल्याला बाय करायचं आहे 431 या लेवल नंतर, त्याआधी आपल्याला एक साईडवेज मोमेंटम किंवा एक डाऊनफॉल पाहायला मिळू शकतो, पण जर 431 लेवल ब्रेक झाली तर आपल्याला एक कंटिन्युअस अपमूव्ह पाहायला मिळू शकतो. आणि जे शॉर्ट टर्म साठी जे लोक एंट्री घेणार आहेत त्यांच्यासाठी हे फर्स्ट टार्गेट राहील 490, म्हणजे ज्यांचा एक वीकचा किंवा दोन वीकचा व्ह्यू आहे त्यांच्यासाठी 490 हे फर्स्ट टार्गेट राहील, आणि त्यानंतर ज्यांचा 1 मंथ 2 मंथचा व्ह्यू आहे त्यांच्यासाठी हे सेकंड टार्गेट राहील 615 पासून नंतर तुम्हाला थर्ड टार्गेट राहील, जे लॉंग टर्मसाठी किंवा एक 6 मंथच्या पिरियडसाठी होल्ड करणार आहे त्यांच्यासाठी हे ऑल टाइम हाय विप्रोचा, म्हणजे 725 पर्यंत विप्रो तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता. यानंतर आपण वळूया टेक महिंद्राकडे. टेक महिंद्राचा हा जो स्टॉक आहे तो पण आय टी कंपनी आहे. टेक महिंद्रा आणि आय टी म्हणजे थोडक्यात स्टॉक्स आणि त्यांची इंडेक्स काइंड ऑफ सेम परफॉर्म करतात. तर टेक महिंद्रामध्ये पण तुम्हाला इथे एक छोटासा डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळतोय. हा एक जो डब्ल्यू पॅटर्न आहे तो टेक महिंद्रामध्ये बनलाय. तर डब्ल्यू पॅटर्न हा तेव्हाच इम्पॉर्टंट असतो जेव्हा हा एखाद्या इम्पॉर्टंट सपोर्टला बनतो, म्हणजे असं कुठे पण जर डब्ल्यू पॅटर्न बनला तर त्याचा इम्पॉर्टन्स एवढा नसतो, आणि जो एम पॅटर्न आहे रिव्हर्सलचा वरच्या साईडचा तो इम्पॉर्टंट असतो एखाद्या रेझिस्टन्सला. तर आपण पाहू शकतो लास्ट टाइम जेव्हा अपमूव्ह आलेला तेव्हा पण एक टेक महिंद्राने एक डब्ल्यू पॅटर्न फॉर्म केलेला, आणि त्यानंतर एक अपमूव्ह दिला. तर अपमूव्ह देताना पण टेक महिंद्राने काय केलेलं,
ही जी लेवल आहे डब्ल्यू पॅटर्न ब्रेक केला त्यानंतर एक प्राइस ऍक्शन बनवली. प्राइस ऍक्शन म्हणजे काय की तिथून परत एकदा एक त्याच लेवलचा सपोर्ट घेतला आणि मग तिथून टेक महिंद्राने एक अपमूव केला. तर तसंच आपण इथे जर कन्सिडर केलं तर इथे एक थोडासा टेक महिंद्रा वरती येऊन एक प्राइस ऍक्शन बनवेल काइंड ऑफ अशी. या लेवलचा सपोर्ट घेऊन जेव्हा टेक महिंद्रा वरती जायला सुरुवात करेल तेव्हा आपण एक्झॅक्ट या लेवलला एक टेक महिंद्रामध्ये बाईंग साईडची एंट्री घेऊ शकतो. आणि टेक महिंद्राचं फर्स्ट टार्गेट राहील जे शॉर्ट टर्मसाठी एंट्री घेणार आहेत त्यांच्यासाठी फर्स्ट टार्गेट राहील 1200, सेकंड टार्गेट राहील 1330 आणि थर्ड टार्गेट राहील 1570 आणि फोर्थ टार्गेट राहील जे 6 मंथसाठी वगैरे एंट्री घेतात त्यांच्यासाठी 1825 आसपास. मग थोडक्यात ऑल टाईम हाय. तर पण यासाठी एक प्राइस ऍक्शन बनवून तो ब्रेक होणं त्या लेवल्स इम्पॉर्टंट आहे मगच आपण टेक महिंद्रामध्ये एक अपमूव पाहायला मिळू शकतो. आता आपण पाहूया HDFC बँक. पण HDFC बँकच्या आधी आपण बँक निफ्टी म्हणजेच बँक्सचा इंडेक्स कसं परफॉर्म करते ते आधी पाहूयात. तर बँक निफ्टीमध्ये जेव्हा आपण डेली टाइमफ्रेमचा चार्ट ओपन करतो तेव्हा हा जो फॉल होता हा जो रशिया युक्रेनच्या वॉरच्या वेळेचा जो फॉल होता इंडियन मार्केटमध्ये तर एक्झॅक्ट त्याच लेवल्सना बँक निफ्टीने सपोर्ट घेऊन इथून एक अपमू द्यायला सुरुवात केली आणि तो अपमू देता देता एक कप अँड हँडलचा पॅटर्न बनवला. कप अँड हँडल हा कप आणि हा हँडल एक कप अँड हँडल बनवून त्याचा जो नेकलाईन ब्रेक करून बँक निफ्टीने एक ती लेवल सस्टेन केली. सो आपल्याला बँक्समध्ये एक पॉझिटिव्ह अपमूव्ह पाहायला मिळालाय. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण HDFC बँक पाहायला जातो HDFC मध्ये सुद्धा आपल्याला एक कप अँड हँडल फॉर्मॅट पाहायला मिळतोय. हा एक कप आणि हा हँडल. तर जेव्हा हा झोन ब्रेक होईल म्हणजे जेव्हा हा कप अँड हँडलची नेकलाईन म्हणजेच हा झोन ब्रेक होईल तेव्हा 1430 म्हणजे 1430 वरती तुम्हाला एक HDFC मध्ये अपमूव पाहायला मिळू शकतो. पण तो झोन ब्रेक होणं इम्पॉर्टंट आहे आणि मगच आपण HDFC मध्ये लॉन्ग जाऊ शकतो. आणि HDFC नेक्स्ट टार्गेट राहील 1541 आणि जे लॉंग टर्मसाठी होल्ड करणार आहेत ते अराउंड 1668 म्हणजे 1668 पर्यंत होल्ड करू शकतात जो HDFC ऑल टाईम हाय सुद्धा आहे. आता आपण जाऊया पुढच्या स्टॉककडे IGL म्हणजेच इंद्रप्रस्था गॅस लिमिटेड. तर इंद्रप्रस्था गॅस लिमिटेडमध्ये आपल्याला एक ट्रायंगल फॉर्मेशन पाहायला मिळते. तर हा एक ट्रायंगल फॉर्मेशन आहे तर ट्रायंगल फॉर्मेशन पाहताना जेव्हा इंद्रप्रस्था गॅस लिमिटेड जेव्हा 382 म्हणजेच ही लेवल जेव्हा क्रॉस करेल तेव्हा एक रेटेस्ट पाहायला मिळेल. म्हणजे जेव्हा आपण इंद्रप्रस्था गॅस लिमिटेडमध्ये जर हा लेवल ट्रायंगल ब्रेकआउट झाला तर एक्झॅक्ट या लेवलपासून एक इंद्रप्रस्था गॅस लिमिटेडमध्ये एक अपमूव पाहायला मिळू शकतो. तर जेव्हा IGL एक रिटेस्ट घेऊन 395 वरती जाईल तेव्हा IGL मध्ये एक बाईंग पोझिशन तुम्ही बनवू शकता. तर त्यामध्ये तुमचा फर्स्ट टार्गेट राहील. हा ट्रेड जो आहे हा ऍटलिस्ट 1 मंथ 2 मंथचा ट्रेड आहे. त्यामध्ये फर्स्ट टार्गेट राहील 454 आणि सेकंड टार्गेट राहील 513 आणि ज्यांना लॉंग टर्मसाठी होल्ड करायचं आहे ते ऑल टाईम हाय पर्यंत कॅरी करू शकतात म्हणजे 600 रुपयेपर्यंत IGL आरामात जाऊ शकतो. यानंतर आपण वळूयात हिरो मोटोकॉर्पकडे. पण त्याआधी आपण ऑटो इंडेक्समध्ये काय चाललंय हे आधी पाहून घेऊयात. आपण जेव्हा इंडियन ऑटो इंडेक्स ओपन करतो तेव्हा ऑटो इंडेक्सने जो ऑल टाइम हाय होता ऑटो इंडेक्सचा जो ऑल टाइम हाय होता तो ब्रेक करून जसं की मी आधी पण म्हणलो एक प्राइस ऍक्शन बनते म्हणजे तिथून एक पुलबॅक येतो आणि मगच कुठला पण स्टॉक त्याचा अपट्रेंड चालू करतो. तर इथे तुम्ही बघू शकता ऑटो इंडेक्सने हा जो ऑल टाइमचा हाय होता तो ब्रेक करून एक प्राइस ऍक्शन बनवली म्हणजेच एक रिटेस्ट घेतला आणि त्यानंतर तो वरती गेला. तर यानंतर आपण पाहूयात हिरो मोटोकॉर्प मध्ये बाईंगची पोझिशन बनवता येते का. तर हिरो मोटोकॉर्प हा स्टॉक एका डिक्लाईन चॅनलमध्ये चाललेला म्हणजेच जर तुम्ही इथे बघितलं तर मार्चपासून 2021
जर आपण हे सपोर्ट्स कनेक्ट केले, सॉरी हे रेजिस्टन्स जर आपण कनेक्ट केले आणि हे जर चॅनल आपण आणि जर रेजिस्टन्स कनेक्ट केले आणि सपोर्ट कनेक्ट केले तर तुम्ही बघू शकता हिरो मोटोकॉर्प एका परफेक्ट चॅनलमध्येच वर्क करत होता. त्यानंतर त्याने एक ब्रेकआउट दिलाय त्या चॅनलला आणि ब्रेकआउट देऊन एक रिटेस्ट घेतले आणि मग तो अपमूव चालू करतोय. म्हणजे थोडक्यात काय की प्राइस ऍक्शन हिरो मोटोकॉर्पने इथे बनवले, म्हणजेच एक चॅनलला ब्रेकआउट, त्यानंतर एक रिटेस्ट आणि मग आता अपमूव चालू करणं. तर त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता ही जी लेवल आहे म्हणजेच हा सपोर्ट, तर 2871 म्हणजे 2871 ही लेवल जेव्हा ब्रेक होईल तेव्हा तुम्ही हिरो मोटोकॉर्प मध्ये एक बाईंगची पोझिशन बनवू शकता. आणि हिरो मोटोकॉर्प जेव्हा ब्रेक झाला तेव्हा पण तुम्ही हा जेव्हा चॅनल ब्रेक झाला तेव्हा एक कप अँड हँडल बनवताना आपल्याला दिसले. हा कप आणि हा हँडल, तर तुम्ही इथे बघू शकता हे छोटे छोटे पॅटर्न्स असतात ते किती स्मूथली वर्क करतात. कप अँड हँडल बनवून एक ब्रेकआउट दिला, त्यानंतर एक रिटेस्ट दिला आणि मग एक अपमूव्हची सुरुवात. तर इथे 2879 जेव्हा ब्रेक होईल तेव्हा आपलं फर्स्ट टार्गेट राहील जे वीकली बेसिसवर एंट्री घेत आहेत त्यांच्यासाठी 30.85 आणि सेकंड टार्गेट राहील 33.74 आणि ऑल टाईम हाय, त्यानंतर ज्यांना एक लॉंगर पिरियडसाठी होल्ड करायचं आहे ते लोक 36.24 पर्यंत हिरो मोटोकॉर्प होल्ड करू शकतात. तर अशा रीतीने तुम्ही पाहू शकता की आपण कसं सिम्पल प्राइस ॲक्शन आणि सिम्पल पॅटर्न्स यूज करून मार्केटचा अॅनालिसिस केला. आणि जर तुम्हाला अशा व्हिडिओज पुढे हवे असतील प्रत्येक वीकेंडला तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी अशा सेम व्हिडिओज सेम कन्सेप्टच्या व्हिडिओज मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला कुठल्याही स्टॉकबद्दल डाऊट असेल किंवा त्याची प्राइस ॲक्शन समजत नसेल तर तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, त्याचाही मी अॅनालिसिस पोस्ट करेन. आणि स्टॉक मार्केटशी रिलेटेड किंवा इंट्राडे ट्रेडिंगशी रिलेटेड तुम्हाला काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही इथे खालती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, आमची टीम तुम्हाला योग्य वेळेत रिस्पॉन्ड करेल. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल, या चॅनलची कन्सेप्ट आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्रांपर्यंत जवळच्या रिलेटिव्सपर्यंत या व्हिडिओज पोहोचू द्या. आणि तुमच्याकडे काही फीडबॅक्स असतील किंवा काही सजेशन असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता. थँक्यू सो मच, भेटूयात लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये.